नमस्कार मित्र मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 जानेवारी या दिवसाचं शिवकालीन ऐतिहासिक दिन विशेष पाहणार आहोत। 9 जानेवारी इसवी सन 1636 शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला। निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता। त्याने जानेवारी 1636 मध्ये नर्मदा नदी ओलांडली। इथूनच 9 जानेवारीला त्याने आदिलशहाला पत्राद्वारे तंबी दिली की निजामशाहीमधल्या शहाजी राजाबरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये। वर हे सुद्धा लिहिलं की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी 10 मार्च इसवी सन 1636 पर्यंत दौलताबादला पाठवावी। यासाठी शहाजहानने निजामशाहीकडे असलेला सोलापूर व त्याच्या आसपासचा परिसर आदिलशहाला दिला। 9 जानेवारी इसवी सन 1658 माऊली स्वराज्यात दाखल। याच ठिकाणी पूर्वी शहाजी राजे यांचे स्वराज्य संस्थापनेचे स्वप्न उधळले गेले होते। महाराज याच वेळी कल्याण भिवंडीकडे लक्ष ठेवून होते। आदिलशहाने मोगलांशी तह करून एका दगडात 2 पक्षी मारले होते। एकतर मोगली आक्रमणापासून आपली सुटका करून घेतली व दुसरीकडे मोगली संकट महाराजांवर ढकलून दिले। पण महाराज हे कच्च्या गुरुचे चेले नव्हते। त्याने अतिशय खंबीरपणे ही परिस्थिती हाताळली। त्याने आपला मोर्चा कोकणाकडे वळवला। कल्याण बंदरात जवळ दुर्गाडी किल्ल्याचे काम सुरू करून चौल बंदराचा ताबा घेतला आणि मोक्याचा माहुली किल्ला महाराज जिंकून स्वराज्यात जोडला। 9 जानेवारी इसवी सन 1664 छत्रपती शिवाजी महाराज परतीच्या प्रवासात सिद्ध। शुक्रवारची रात्र देखील आगीमुळे हल्ला खल्लोळात बुडून गेली होती। सुरत धुमसत होती। डचांच्याही वकारीला आग लागली होती, मात्र वाऱ्याच्या दिशा बदलल्यामुळे जास्त हानी टळली होती। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भडचहून मोगली कुमक येत असल्याच्या बातम्या हेराने आणल्या। इथे सुरतेत गेले 4 दिवस करत असलेली लुटालूट महाराजांच्या समोर मोजली जात होती। मात्र परमुलखात लढाई टाळण्यासाठी महाराजांनी सुरतेची लूट लगेच थांबवण्याचे आदेश दिले व रात्रीत बांधाबांध करून महाराज किल्ले राजगड परतीच्या प्रवासात सिद्ध झाले। 9 जानेवारी इसवी सन 1680 उंदेरी बेट सिद्धीच्या ताब्यात जाऊ नये म्हणून मराठ्यांनी सिद्धीवर अनेक हल्ले केले, पण मराठे त्यात असफल झाले आणि शेवटी सिद्धीने उंदेरी बेटाचा ताबा घेऊन किल्ला बांधण्यास सुरुवात केली। 9 जानेवारी इसवी सन 1722 पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह केला। इसवी सन 1721 च्या अखेरीस गोवेकर पोर्तुगीज यांच्याकडे बाजीरावांची नजर वळली। या मोहिमेसाठी बाजीरावांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांची आरमारी मदत मागितली। पोर्तुगीजांसमोर नवीन गंभीर संकट उभे ठाकले होते। निजाम दाऊद खान यांना धूळ चारणारा पेशवा आणि समुद्राचे अनभिषिक्त सम्राट सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यासमोर आपला अजिबात टिकावं लागणार नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी वर्सोले येथे युद्ध न करताच दिनांक 9 जानेवारी इसवी सन 1722 रोजी तह केला। 9 जानेवारी इसवी सन 1739 चिमाजीआप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव शंकराजी पंत यांच्यासोबत 8,000 घोडेस्वार 6,000 हशम व 12 तोफांच्या मदतीने माहीमच्या किल्ल्याला वेढा घातला। 9 जानेवारी इसवी सन 1760 बरारी घाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि शिवकालीन दिन विशेष व इतिहासातील दर्जेदार माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय। जय शंभूराजी।